श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरु गजानन माऊली नमः। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आपण सर्व म्हणतो, देव देव्हारात नाही, देव मंदिरात नाही, परंतु आपल्या एक सबस्क्रायबर ज्यांचे नाव सौ शिल्पा मॅडम असे आहे, त्या म्हणतात की मी खरंच देव मंदिरात अनुभवला। तर त्याबाबतचाच अनुभव आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा। तुमचे देखील अनुभव असतील तर ते तुम्ही कॉमेंटमध्ये फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण प्रश्नमंजूषा पण ठेवतो, तर जास्तीत जास्त लोकांनी प्रश्नमंजूषेमध्ये देखील सहभाग घ्या। आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या एक सबस्क्रायबर ज्यांचे नाव सौ शिल्पा मॅडम असे आहे, त्या म्हणतात मी खरंच देव मंदिरात अनुभवला। त्या आपला अनुभव सांगतात की श्री गुरु माऊली स्वामी समर्थांचे खूप खूप आशीर्वाद त्यांच्या परिवाराला लाभले, त्यामुळे महाराजांची सेवा घडावी म्हणून स्वामी समर्थ केंद्र किंवा मठात नित्यनेमाने दर्शनासाठी जात असतात। शासकीय नोकरीत असल्याने नेहमी ट्रान्सफर होत असते। असेच एकदा औरंगाबाद येथे ट्रान्सफर झाल्याने तेथे गारखेडा परिसरात छान कॉलनीत राहण्यासाठी घर घेतले। नशिबाने घराजवळच स्वामी समर्थ केंद्र होते व मोठी भाजीपाल्याची बाजारपेठ होती। घरून दररोज जाता येता रस्त्यात बाजारपेठेतील बऱ्याच चहा नाश्त्यांच्या हॉटेलसमोर एक 18-19 वर्षाची मतिमंद मुलगी अत्यंत मळकट व फाटक्या कपड्यात येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांना काहीतरी खाण्यासाठी देण्याची मागणी करताना दिसत असे। बरेच लोक तिची टिंगलटवाळी करत असे, तर काही लोक तिला थोडेफार पैसे देत असे। शिल्पा मॅडम म्हणतात हे दृश्य बरेच दिवस पाहत आले, मलाही त्या मुलीचे खूप दया येत असे। मीही जाता येता सकाळ संध्याकाळ स्वामी समर्थ केंद्रावर दर्शनासाठी जात असे। असेच एक दिवस त्या मुलीला शिल्पा मॅडम म्हणतात मी स्वामी समर्थ केंद्राबाहेर जाणाऱ्या येणाऱ्या भक्तांना खाण्यासाठी काही मागताना पाहिले। तिचे संपूर्ण अंग धुळीने माखलेले, कपडे फाटके तुटके होते। समर्थांचे सेवेकरी हे खूपच दयाशील व परोपकारी असल्याने ते देखील त्या मुलीला प्रसाद खाण्यासाठी देत असे। हळूहळू ती दररोज सकाळची व संध्याकाळची आरतीच्या वेळेस केंद्रावर येऊन हजर असे। आरती सुरू झाल्यावर जी सामूहिक प्रार्थना होत असे ती रोज तिच्या कानावर पडत असे। कदाचित त्याचे पुण्य लाभल्याने काही दिवसांनी सेवेकरी मंडळींनी महिला सेवेकरांमार्फत त्या मुलीचे संपूर्ण रूप पालटले। तिला व्यवस्थित स्वच्छ राहण्याची शिकवण दिली, तिला नवीन कपडे दिले व तिला केंद्रावरील सेवा करण्याची शिकवण देखील दिली। थोड्याच दिवसात त्या मंदिमंद मुलीने केंद्रात झाडलोट करून स्वच्छ ठेवणे, सामूहिक प्रार्थनेला बसलेल्या भक्तांना प्रसाद वाटप करणे अशा प्रकारे सेवा करण्याचे सुरू केले। काही दिवसात त्या मतिमंद मुलीचे झालेले संपूर्ण परिवर्तन पाहून मला खूप आनंद झाला। त्या मतिमंद मुलीचे आयुष्य समर्थाच्या मंदिरात आल्यावरच पूर्णपणे बदलले, कारण जो कोणी समर्थांच्या सहवासात असतो त्याचे द्वारी आपोआप सुख येते। म्हणून शिल्पा मॅडम म्हणतात शेवटी मी देव मंदिरातच अनुभवला, कारण ज्ञान जसे शाळेतच मिळते तसे चांगले संस्कार हे फक्त मंदिरातच मिळतात, कारण मंदिराचे वातावरण पवित्र व तेथे कोणतीही घाण ओघळ नसते। खरंच श्री स्वामी समर्थ गुरु माऊलीची कृपादृष्टी ज्या कोणावरही पडते त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते। अशा आमच्या या गुरु माऊलीला कोटी कोटी प्रणाम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गजानन माऊली नमहा। तर हा आपल्या शिल्पा मॅडम यांनी आपल्याला पाठवलेला अनुभव तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आणि आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील प्रश्न विचारण्याची। तर आजचा प्रश्न असा आहे की श्री ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासा येथे कोणाचे गंडांतर टाळले याचा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथ यात केलेला आहे, त्यांचे नाव सांगा। प्रश्न पुन्हा एकदा, श्री ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासा येथे कोणाचे गंडांतर टाळले याचा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथात केलेला आहे, त्यांचे नाव सांगा। आणि आधीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रुमालामध्ये त्यांनी तुरटीचा खडा मागून घेतला होता आणि ते माऊलींच्या समाधीला स्पर्श करून मागितला होता आणि श्रीफळ। तर ज्यांनी बरोबर उत्तर दिली आहेत त्यांचं नाव आहे पपिता भुरखांडे, पण त्यांनी फक्त रुमाला आणि श्रीफळ घेतलंय। पण खरं उत्तर असं आहे
की त्यांना काही पैसे देखील देऊ केले होते, पण त्यांनी ते घेतले नाही. म्हणून संस्थानाच्या आग्रहास्तव त्यांनी सांगितलं की मला एका रुमालामध्ये एक तुरटीचा खडा माऊलींच्या समाधींना स्पर्श करून द्या. तर अशाच प्रकारे जास्तीत जास्त सहभाग घेत राहा, बरोबर उत्तर देत राहा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोलते.